हा अलीबागचा दुसरा व्हिडिओ आहे. पहिल्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकत आहे. ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नागाव आणि किहिम बीच दाखवते आणि आम्ही राहिलो होतो नागावमध्ये हॅपीनेस इन हॉटेलमध्ये. पहिल्यांदा काही कॉटेजेस हॉटेलची रस्त्यावरील बॅनर्स मी तुम्हाला शेअर करते. हा नागाव बीचचा परिसर, पार्किंगसाठी व्यवस्थित जागा आहे आणि इथे पार्किंग फ्री पण आहे आणि इथे बरीचशी रेस्टॉरंट्स आणि पुष्कळ शॉप्ससुद्धा आहेत. बीचपासून 2 मिनिटाच्या अंतरावर कोकण बाजार हे शॉप आहे आणि तिथे तुम्हाला अलिबागचे मॅग्नेट्स पण मिळतील. छान आहे ना हा बीच. या नागावच्या समुद्रतटाची लांबी आहे 3 किलोमीटर. हे पावसाळ्याचे महिने सोडून इथे स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीजसुद्धा असतात. पुष्कळ लोकांनी हा समुद्र बघायला गर्दी केली आहे आणि हवामान पण खूप छान आहे. कधीही पाऊस कोसळेल अशी शक्यता आहे. जस्ट शेअरिंग, नागाव विलेजचा लिटरसी रेट 92% आहे. लास्ट व्हिडिओमध्ये शाळेत जाणारी मुलं बघितलीत ना. अलिबागचा रानमेवा खाऊन लोक समुद्रतटावर लाटांबरोबर खेळण्यासाठी येत आहेत. काही जण घोडागाडीवर बसण्याचा आनंद लुटत आहेत, काही जण नुसत्या घोड्यावर बसत आहेत, काही जण ओल्या मातीत बसून शंख शिंपले निहाळत आहेत. ओव्हरऑल इथे सर्व आनंदमय वातावरण आहे. क्यूटचा डॉगी त्याच्या आईबाबांबरोबर समुद्रकिनाऱ्यावर फिरायला आलाय. आता आपण आकाशात बघूया. लवली साईट, ढगांमधून बाहेर येणारे सूर्यकिरण आणि सूर्यकिरणांना बाहेर न पडू देण्याची ढगांची धडपड. बघूया कोण जिंकतंय ते. हा खेळ चालूच राहणार आहे. जेव्हा आकाश ढगांनी झाकळून येतो तेव्हा खूप वारा सुटतो आणि मग पावसाचे थेंबसुद्धा त्याबरोबर खाली येतात. इतक्या जोरात पावसाची सर आली की जेव्हा खूप पाऊस आला ना तेव्हा मी रेकॉर्डिंग नाही करू शकली. जेव्हा पाऊस कमी झाला तेव्हा मी तुम्हाला थोडासा पाऊस दाखवत आहे. असा ऊन, पाऊस आणि वारा यांचा खेळ तर चालूच राहणार आहे. पण समुद्राचं दृश्य कसंही असेल, शांत किंवा रौद्र, काठावर येणाऱ्याला आनंदच देते आणि या बेफाम वाहणाऱ्या वाऱ्याबरोबर छान छान आठवणही देते. किती वारा सुटला आहे ना. वाव, नाईस गिफ्ट पीसेस. मला आवडलं हे. हे पण तसंच आहे ना. हां, हे पण 30 लाच आहे. हां, 200 रुपये. जुने आयटम्स आहेत ना, अगदी आमच्या लहानपणापासूनचे असे. रात्री आम्ही मस्त पावसात जेवण केलं आणि अलिबागला वाढदिवस साजरा केला. हा जवळचाच एक तलाव. आता हॅपीनेस इनचा निरोप घेऊन आम्ही किहिम बीचला गेलो. किहिम एक आयडियल स्पॉट फॉर रिलॅक्सेशन. तिला गोल्डन सँड म्हणावे की व्हाईट सँड. हा बीच थोडा लेस क्राउडेड वाटतो आणि इथे कॅमल रायडिंग, हॉर्स रायडिंग, स्कूटर रायडिंग वगैरे स्पोर्ट्स आहेत. इथे जे रॉक्स आहेत ना ते पाण्याने झिजून धारधार झालेले आहेत, तेव्हा पाण्यात जाताना जरा सांभाळून. हं, हे तुम्हाला गोव्यासारखे शॅक्स बघायला मिळतात. ही तरुण मुलं पाण्यात खेळून आता नारळ पाणी प्यायला आली आहेत. असं म्हणतात की शांत समुद्र कधीही उत्तम खलाशी बनवू शकत नाही, पण पावसाळ्यातील समुद्राचं रौद्ररूप पाहिलं ना की वाटतं जीव शाबूत राहिला तर हे जे खलाशी आहेत ते जगातील 7 समुद्र पण फिरून येतील. नाही, आता आम्ही शनिवार रविवारची सुट्टी एन्जॉय करून पुन्हा घराकडे ठाण्याकडे चाललो. पण मी जाताना तुम्हाला नवी मुंबईचं आंतरराष्ट्रीय विमानतळाची जागा दाखवते. इथे आपलं नवीन विमानतळ तयार होत आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अजून एक बीचेसची प्लेलिस्टसुद्धा पाठवते, ती सुद्धा बघा. अँड बाय, सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. आपल्या फॅमिलीज, रिलेटिव्ज आणि फ्रेंड्ससकट नक्की इथे व्हिजिट द्या आणि सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. बाय.